अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री सुधीरजी तांबे यांनी जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले। या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही आर पाटील सर यांनी सुधीर तांबे यांचा सत्कार केला। भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षकांना कार्यालयीन ठिकाणी राहण्याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध या प्रसंगी सुधीर तांबे यांनी केला। या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आज आपल्या विद्यालयामध्ये नाशिक पदवीधर फरकाची रक्कम एक एक वर्ष झाल्या, अजूनपर्यंत बिल पाठवल्यानंतर तरी मिळत नाही। आता तुम्हाला सांगतो, पदवीधरांचा राज्यव्यापी प्रश्न, त्यांनी सुरुवातीला फक्त वेतनावरच प्राधान्य दिलं होतं आणि परत तिला बातमी नोंदवलेली आहे, अजून निधीच उपलब्ध नाही, कुठेच नाही येतो उपलब्ध। आता काही ठिकाणी थोडीफार पैसे शिल्लक आहे, परंतु बोलून त्यांची सूचना आहे की आता परत बिलं देऊ नये। इथे एक आता नगरला पैसे होते, त्यांचे मेडिकल बिलं द्यायला सांगितले, आपण आग्रह घ्यायला त्यांनी दिले। आता ते वित्तीय त्यामुळे एक पाच मिनिटात त्यांनी मान्य केलं, तेव्हा आपल्या शिक्षण सेवकांचं मानधन हे लवकरच आपण, तसं त्यांनी विधान परिषदेमध्ये आम्हाला सांगितलं की आम्ही ते दुप्पट करू आणि विशेषतः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खूपच तुटपुंज मानधन 2000 रुपये ते सुद्धा 12 ते 15 करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे। तर 15 तरी करावे असे आम्ही त्यांचे मिनिमम 15 खाली म्हणून तुम्ही देऊ शकत नाही पुनर्वेतन, हे त्यांनी तत्वतः मान्य केलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जे अघोषित आपले बांधव आहेत, अघोषित आहेत, काही काही टप्पे अनुदान आहे, काही तुमची पात्र आहेत, ते ते 1.5 महिन्यामध्ये जी आर काढण्याचं आश्वासन माननीय मंत्री मोदींनी दिलेलं आहे। असे 3-4 प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने लागले। पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये त्यांनी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे, परंतु आता एक सुप्रीम कोर्टाचा निकाल मला मिळालेला, त्याच्यामध्ये खाजगी शाळांना सुद्धा ग्रॅच्युटी द्यावी असा एक निर्णय आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे। तर त्याच्या आधारे आपण जुनी पेन्शन योजना आपली मागणी आहेच, आता त्यामध्ये राजस्थानमध्ये गेहलोत साहेबांनी घोषणा केली, परंतु त्याची अजून अंमलबजावणी झाली, जर अंमलबजावणी झाली किंवा कोणाचा निकाल आपल्या बाजूला लागला तर आपल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी सुद्धा त्या ठिकाणी आग्रह आपण सोडलेला नाही आहे। परंतु दरम्यानच्या काळात ग्रॅच्युटी आणि पेन्शन, फॅमिली पेन्शन, कुटुंब निवृत्ती वेतन हे जर आपल्याला मिळालं तर मला असं वाटतं की आपण 80% त्याच्यामध्ये यश काय झालं आहे की ते प्रशांत बंब जे आहेत आमदार साहेब, ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे। त्याची 2-3 कारणं आहेत, म्हणजे केवळ मी आपण आपल्यामध्ये आहे शिक्षकांमध्ये मी बोलतो असं नाही आहे। आज जगामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्था, तिला आपण किती नावं देत असतो, तर जगातली एक चांगली शिक्षण व्यवस्था म्हणून मान्य झालेली आहे। आपले शिक्षक खूप काम करतायत त्या ठिकाणी। आता त्यांनी जो प्रामुख्याने मुद्दा उपस्थित केला होता तो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जो काही घरभाडे भत्ता मिळतो त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यालयाला राहत नाही आणि तरी यांना घरभाडे भत्ता कसा, हा त्यांचा मुख्य मुद्दा होता। तर त्याच्यामध्ये खरं तर मुख्यालयाला राहण्याचा आग्रह धरणं चुकीचं आहे, कारण आता खूप जवळजवळ महिलांचं प्रमाण वाढत चाललं आहे, ग्रामीण भागात राहण्याची सुविधा नसते, त्यांनी वेळेवर यावं, त्यांनी वेळेवर काम करावं ही अपेक्षा योग्य आहे। पण त्यांनी सरसकट जे काही शिक्षण व्यवस्थेबद्दल मत व्यक्त केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, वेळोवेळी केला, TV वरही केला आहे, वर्तमानपत्रातही केलेलं आहे। आता एक फॅशन झालेलं आहे सध्या, काहीतरी भडक बोलायचं, काहीतरी चुकीचं बोलायचं आणि आपल्याकडे लोकांचं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की जी पॉप्युलॅरिटी, जी पॉप्युलॅरिटी म्हणजे सवंग आहे, अत्यंत असा हा विषय आहे आणि म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी निषेध करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।